पावसामध्ये मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहर आणि खास करून ही शहर आपली मुंबई, ठाणे आणि पुणे, इथे लोकांचे जे हाल झाले आहेत हे आपल्या सर्वांना दिसलेले आहेत, आपण स्वतः अनुभवलेले आहेत. कालच्याच ह्या अर्ध्यात एक तासाच्या पावसामध्ये, म्हणजे पाऊस अर्थात पुढचे 3-4 तास चालला, पण अर्ध्या एक तासाच्याच पावसामध्ये मुंबई ठप्प झाली होती. आणि मला वाटतं 2005 जो पाऊस होता, ढगफुटी होती, तेव्हा 9 झाला होता. त्यानंतर पहिल्यांदाच काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे हा पूर्णपणे भरला होता. आपण पाहिलं असेल अनेक ठिकाणी तुंबलं होतं. मेट्रो ज्या नवीन उद्घाटन झालेलं आहे ह्या वर्षी किंवा मागच्या वर्षी तिथे पाणी गळायला लागलं होतं. रेल्वे ठप्प झाली होती. बीएमसीचं ट्विटर हँडल वगैरे जे आम्ही सुरू केलेलं होतं, मग मुंबई पोलिसांचं हँडल असेल, ह्या सगळ्या गोष्टीच्या नागरिकांना मदत करायच्या, त्वरित रिस्पॉन्स द्यायच्या, त्या काल कुठे होत्या काही कळल्याच नाहीत. आणि मुख्य गोष्ट म्हणजे कुठेही काही असं पहिले फोटो काढायला जातात ते दोन घटनाबाह्य सरकारमधले पालकमंत्री, एक स्वतः बिल्डर आणि दुसरे जे पालकमंत्री घुसतात सगळीकडे जात असतात, ते काल कुठे होते हे कोणालाच कळलं नाही. कालच एका परिषदेमध्ये, कॉन्क्लेव्हमध्ये जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं होतं, जी एक जुनी टेप होती त्यांची, की पुढच्या 1-2 वर्षात मुंबई पॉटहोल फ्री करणार. 2.5 वर्ष झाली आता जवळपास त्यांच्या ह्या घटनाबाह्य राजवटीला. मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल किंवा ह्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा असेल, दोन्ही मी एक्सपोज केलं. आणि दोन्ही एक्सपोज केल्यानंतर अजूनही आपण पाहत आहे की रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवलेले आहेत, पण कुठेही 0.5 किलोमीटर पण काम रस्त्याचं काँक्रिटीकरणचं हे झालेलं नाही. तसंच आपण पाहिलं असेल, काल त्यांनी एक प्रश्न विचारला, उलट पत्रकार जे विचारत होते ना, काही पाणी भराय क्या इस बार देखा आपने, आणि बोलताच क्षणी पुढच्या 0.5 तासात पाणी भरायला लागलं. मुख्य गोष्ट हीच राहते की मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, महाराष्ट्रात अनेक शहरं अशी आहेत जिथे गेल्या 2 वर्षात महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झालेल्या नाही आहेत, महापौर नाही आहेत, नगरसेवक नाही आहेत, तर नागरिकाने जायचं तरी कोणाकडे हा एक प्रश्न पडतोच. पण दुसरी बाजू ही पण आहे की जरी या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नसतील तरी हा सगळा कारभार प्रशासकांच्या माध्यमातून स्वतः घटनाबाह्य मुख्यमंत्री, जे नगरविकास खातं त्यांच्याकडे आहे, ते चालवत असतात. त्यांचे काही टोळी आहे, प्रत्येक काही काही गोष्ट ठरवून दिलेली आहे, पोर्टफोलिओ त्यांच्याच टोळीमध्ये वाटप केलेलं आहे की रस्त्याचे कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, इमारतींची कॉन्ट्रॅक्ट कोणी बघायचे, ह्या कॉन्ट्रॅक्टरना कोणी सांभाळायचं, प्रत्येक कामात एस्केलेशन झालेलं आहे, पण कुठेही काम झालेलं नाही आहे. आणि एवढे अकार्यक्षम घटनाबाह्य मुख्यमंत्री या महाराष्ट्राने आधी कधीही पाहिले नसतील किंवा देशाने कधी पाहिले नसतील. मला वाटतं ही महत्त्वाची गोष्ट आहे. गेले 2 वर्ष आम्ही अजून एक विषय सातत्याने मांडत आलेलो आहोत, मुंबईसारख्या शहराला 2 वर्षामध्ये 15 असिस्टंट कमिशनर नाही आहेत, अजूनही नेमणुका बाकी आहेत. हे का होतं, हे कशासाठी होतं? काही ठिकाणी एक्झिक्युटिव्ह कोणीतरी ॲडहॉक चार्ज देऊन ठेवलेला आहे, कुठे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, कुठे अजून कोण असेल, पण वॉर्ड ऑफिसर नेमले नाही आहेत. म्हणजे मुंबई असेल, पुणे असेल, ठाणे असेल, आपण पाहताय गेल्या काही दिवसांमध्ये आणि खास करून काल VIP मुवमेंट असली की रस्त्यावर ट्रॅफिक पोलीस लागतात, पण काल जी ट्रॅफिकची कोंडी झाली, जी रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची हालत झाली, मेट्रोमध्ये जी काही गर्दी पाहिली, घाटकोपरच्या मेट्रो स्टेशनचा व्हिडिओ सगळीकडे फिरत आहे, एवढं भयानक चित्र मुंबईने कधीही पाहिलं नव्हतं आणि एवढं भयानक राजवट किंवा काम कधीही पाहिलं नव्हतं. हो, पण त्याच्यानंतर काय परत ऑर्डर इन्क्वायरी केलेली आहे, SIT करतील, सगळं करतील. पण परत मी तुम्हाला सांगतो की हे प्रश्न का उद्भवत आहेत, कारण आज मुंबईकडे किंवा पुण्याकडे किंवा ठाणेकडे लक्ष देण्यासाठी कोणी नाही आहे. आपल्याला आठवत असेल आम्ही हिंदमाताचं जेव्हा काम केलं, ते खरं तर काम चालू असायला पाहिजे होतं, काल तिथे पाणी भरायलाच नाही पाहिजे होतं. मुंबईत अनेक ठिकाणी आमच्या काळात आम्ही पंप्स लावायचो, ब्रिमस्टॉवरचे प्रोजेक्ट्स केले होते, काल कुठेतरी 1 सुद्धा अधिकारी तुम्हाला रस्त्यावर दिसला का? मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक असतील, पुण्याचे असतील, ठाण्याचे असतील, रस्त्यावर दिसले का की पंप चालू आहेत का? सगळं काय झालेलं आहे की आम्ही जेव्हा 10-12 वर्षापूर्वी डिझास्टर कंट्रोल रूम ही देशातली सर्वात मॉडर्न बांधल्यानंतर हे जे आत्ताचे जे राजवटीतले मंत्री आहेत त्यांना वाटतं तिथे गेल्यानंतर फोटो आल्यानंतर सगळं काही आठवण येईल, असं नसतं. ते काय थिएटर नाही जाऊन पिक्चर बघण्यासाठी, अरे वा इथे पाणी किती तुंबलंय, तिथे पाणी किती तुंबलंय. ते डिझास्टर कंट्रोल रूम एवढ्यासाठी आहे कारण जे अधिकारी आहेत त्यांना तिथे कळावं की काय आपण लगेच ऍक्शन घेतली पाहिजे, आणि काही काही लोक जे रस्त्यावर असायला पाहिजेत, ज्यांनी त्वरित आदेश दिले पाहिजेत, कामं केली पाहिजेत, ते कुठेही दिसले नाहीत. पण ह्या वर्षी पंप लावले तर एक्झॅक्टली हीच माहिती आहे, अनेक पंप चालत नाही आहेत.
मग पंपिंग स्टेशन हे वेळेवर चालू करायला लागतं, ते चालू झाले होते का? काल वेस्टर्न एक्सप्रेस हायवे कसं पाण्याने भरलं, एवढं लगेच पाण्याने कधीही भरलं नव्हतं हायवे. 2005 ढगफुटीत भरल्यानंतर काल भरलं. जी घाटकोपरला आपण पाहतोय जी घटना घडली, जेवढे लोक होती त्या मेट्रो असतील किंवा रेल्वे स्टेशनला असतील, तिथे पोलीस बंदोबस्त दिला होता का? जे आजूबाजूला दराडा घेऊन फिरतात, हे कॉन्वॉय मध्ये मोठे मोठे मोटर घेऊन फिरतात, तेच बंदोबस्तात काल लावले असते तर लोकांची हे गैर सवय झाली नसती. संरक्षण भिंत मला आठवतं, मी पालकमंत्री असताना आमच्या डीपीसी मधून प्रत्येक मतदारसंघाला जी काही संरक्षण भिंत गरजेची होती तो फंड दिला होता. आमचं सरकार पडल्यानंतर हे सगळं काम ठप्प झालेलं आहे. आणि एकंदर हेच सांगतोय मी की काल रेल्वे असेल, काल बीएमसी असेल, काल एमएमआरडी असेल, काल एसआर असेल, ह्या सगळ्या ज्या संस्था आहेत ज्या मुंबई चालू होतात आणि स्वतःला टाउन प्लॅनिंग अथॉरिटी म्हणून नेमून घेतलेलं आहे, त्या काल होत्या कुठे? स्वतः रेल मंत्र्यांनी तर महाराष्ट्राची राजकीय जबाबदारी भाजपची घेतलेली प्रभारी म्हणून अनेकदा महाराष्ट्रात असतात, पण काल जी रेल्वेची हालत पाहिली आपण ती शोभणारी नव्हती. त्यात सरकारची ह्या राजवटीची प्रायोरिटी पहिल्यापासून कॉन्ट्रॅक्टर आणि पैसे आणि खोके एवढीच होती. आपण आपल्याला आठवत असेल 2022 साली असेल किंवा मागच्या वर्षीचा मोर्चा देखील असेल आम्ही महानगरपालिका काढलेला, तो ह्याच कारणासाठी काढला होता. साधी गोष्ट आहे, 15 वॉर्ड ऑफिसर नेमायला तुम्हाला 2.5 वर्ष का जातात? वॉर्ड ऑफिसर हे मिनी म्युन्सिपल कमिशनर असतात. काय सांगू शकतो त्याच्यावर? ते नियोजन जे आहे आपण पाहिलं असेल पुण्याचं, ठीक आहे पंतप्रधान मोदींचा दौरा रद्द झाला, पण काल ज्यांच्या वेळा चुकल्या असतील, कोणी ॲम्ब्युलन्समध्ये असेल, कोणी डॉक्टरला भेटायला जात असेल, कोणी मित्रपरिवाराकडे जात असेल, जे 2-2, 3-3 तास स्थानिक पुणेकर तिथे नागरिक ट्रॅफिकमध्ये अडकले, त्याचं काय? भाजपने वरती त्यांच्या हेडक्वार्टर मध्ये सांगावं की पुणे काही परदेशात नाही आहे, येणं बंद होईल, आपल्याच देशात आहे. ठाणे लुटले,
एक तरी व्यक्ती नागरिकांमध्ये समोर तिथे मदतीला आला का आणि उत्तर द्यायला होता का? अरे आपने पहली बार समय पे क्वेश्चन पूछा है, नहीं तो आप बाहर पूछते हर बार। कल ही जो इलीगल सीएम है उन्होंने एक बयान दिया था कि एक दो साल में हम मुंबई को पॉटहोल फ्री कर देंगे, कंक्रीट कर देंगे, और कहीं पानी भरा है क्या देखो, कहीं जमा है क्या पानी, ये सब कॉन्क्लेव में कहा, और आधे ही घंटे में उनका सब जो क्लेम था वो एक्सपोज हो गया। पिछले दो सालों से हमने रोड स्कैम, पिछले साल 6000 करोड़ का स्कैम, इस साल 6000 करोड़ का स्कैम, दोनों सालों में हमने एक्सपोज किया है। आप भी देखिए, आप भी जानकारी लीजिए, आप भी थोड़ी जांच कीजिए, इसमें अगर आप जाए डीप में जाए तो ये सारे जो इनके प्रोग्राम होते हैं, फिर डीप क्लीनिंग हो, रोड के हो, सैनिटरी पैड वेंडिंग मशीन का हो, हर एक प्रोग्राम में एक तो एस्केलेशन है, नहीं तो स्कैम है। कॉन्ट्रैक्टर की मजा है, खुद को खोके है, लेकिन महाराष्ट्र की जनता को सिर्फ धोखे है, कहीं काम हुआ नहीं है, ना पिछले साल रास्तों का काम हुआ, ना इस साल रास्तों का काम हुआ, हर जगह खोद के रखा है लेकिन काम नहीं होता। और यही मैं दोनों साल कहते आए हूँ कि ये तो आप महाराष्ट्र की लूट कर रहे हो, मुंबई की लूट कर रहे हो, पुणे की लूट कर रहे हो, ठाणे की लूट कर रहे हो, ना नेशनल हाईवे ठीक है, ना गली की सड़क ठीक है। लेकिन इस बार उन्होंने जो कहा, कल ही उन्होंने कहा कि कहीं पानी भरा है क्या ये देखा क्या आपने, और फिर आधे घंटे में जो बारिश हुई, जो बरसात हुई, कई जगह भारी बरसात हुई, कई जगह एक माध्यम बरसात हुई, लेकिन उसी बरसात में पानी भर गया, एक व्यक्ति की मौत भी हो गई। लेकिन आज भी अगर आप देखें तो मुंबई में पिछले दो सालों से मैं कहते आया हूं, मुंबई हो, पुणे हो, नागपुर हो, नासिक हो, थाना हो, कोल्हापुर हो, सोलापुर हो, बहुत सारे शहरों में सेल्फ गवर्निंग बॉडीज जो होती है, जो म्युनिसिपल कॉर्पोरेशंस है, वहां चुनाव ही नहीं हुए, ना वो बॉडी गठित हुई है, ना मेयर है, ना कोई काउंसिलर है, ना कॉर्पोरेटर है, तो फिर नागरिक जाए कहां? जो ट्विटर हैंडल्स थे वो चलते ही नहीं है, प्रशासक है, नगर विकास जो खाता है वो इलीगल सीएम के पास है, लेकिन उनके जैसे इनकेपेबल व्यक्ति मैंने कभी जिंदगी में नहीं देखी, ना महाराष्ट्र ने देखी है। और यही बात मैं कहना चाहता हूँ कि कल की जो बारिश थी, पानी तो भर गया, मुझे लगता है 2005 के बाद पहली बार भारी बरसात इतनी भी नहीं होते हुए भी वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पे पानी भर गया था। रेलवे की अगर आप हालत देखें, मेट्रो की हालत देखें, हर जगह, मुंबई हो, पुणे हो, ठाणा हो, बहुत खराब हालत में कल नागरिकों ने अपने घर की राह देखी है। और यही बात मैं कहना चाहता हूँ कि अभी नागरिक तंग आ गए, मुंबई कर हो, पुणे कर हो, तंग आ गए, भाजप हो या मिंदे गुट हो, इनको भगाने के सिवा दूसरा कोई पर्याय नहीं। बिल्कुल, और पिछले दो साल में देखा होगा जब हमने हिंद माता का काम किया, अगर आप पंप समय पे चालू कर दे तो पानी नहीं भर सकता। मुंबई में लगभग 400 पंप मोबाइल पंप होता है, 5 पंपिंग स्टेशन है, अगर ये समय पे शुरू करे तो पानी नहीं भर सकता, इतना पानी नहीं जमेगा। लेकिन मुंबई की ना किसी को पड़ी है इस सरकार में, ना पुणे की, ना ठाणे की, सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स की मजा चल रही है। जालियां बिठाई थी, लेकिन लापरवाही तो है, लेकिन इसमें इस नहीं, वो तो है, लेकिन इसमें मैं फिर एक बार कहना चाहता हूं कि जो असिस्टेंट कमिश्नर्स होते हैं वो हर एक वार्ड के मिनी म्यूनिसिपल कमिश्नर होते हैं। ये सारी चीजें जो होती है, फिर रेलवे से कोऑर्डिनेशन हो, एसआरए से कोऑर्डिनेशन हो, महाड़ा से कोऑर्डिनेशन हो, एमएमआरडी से कोऑर्डिनेशन हो, ये वार्ड ऑफिसर करते हैं, जिसे हम असिस्टेंट कमिश्नर कहलाते हैं। मुंबई में पिछले दो सालों में 15 वार्ड ऑफिसर नहीं है, तो फिर कैसे चलेगा शहर? चलो आमने सामने आते हैं, चर्चा करते हैं, लेकिन आज क्या हो रहा है और आपने हमसे सरकार छीनी क्यों? और ये मैं पिछले दो सालों से काफी सारी बातें खास करके नगर विकास पे कहते आया हूँ, लेकिन जो नगर विकास मंत्री है वो ऐसे आदमी है कि शर्म और क्षमता उनको पकड़ने की कोशिश करते हैं, लेकिन उनसे भी वो तेज भागते रहे। सगळे आम्ही चौकशी तर करणार आहोत, कारण त्यावेळी देखील आपल्याला आठवत असेल उद्घाटनाच्या वेळी मूर्तीपेक्षा जास्ती हेलिकॉप्टर्स आणि उत्सव मूर्तीवर खर्च झाला होता। ह्याच्यातून चांगलं काहीतरी निघेल असं तिकडचे स्थानिक जे गद्दार आहेत ते म्हणाले होते। आता खोके किती मिळतात ह्याच्यावर त्यांचं लक्ष असेल, पण ह्याच सरकारने, भाजपने स्टॅच्यू ऑफ युनिटी जी बनवली गुजरातमध्ये ती पक्की बांधली, मग आमच्याकडे छत्रपतींचं स्टॅच्यू कसं आहे तुम्ही केलं?
Yesterday's situation in Mumbai, Pune, Thane was terrible. Lot of citizens yesterday were stuck in traffic, be it on the roads, be it on the railways or the metros. The metro stations have started leaking. There was overcrowding. There was almost a stampede at one of the metro stations. And yesterday we saw that none of the Guardian ministers, none of the people responsible in this regime were out on the streets to either answer the people or help the people. Generally, the Twitter handles of BMC or Mumbai police or every agency that have been active, yesterday we saw none of this. Only yesterday did the illegal Chief Minister of Maharashtra claim at a conclave that there will be no potholes. Of course, that is an absolute sham that he's talking about. He doesn't know what he's talking about. But he also asked the interviewer whether he's seen Mumbai or any other city in Maharashtra flood this time. In August of this year, Pune has flooded twice. Yesterday, you saw Mumbai, Thane, Pune and many other cities having flash floods, water logging and floods yesterday within a few minutes of it starting to rain. Probably for the first time after 2005 has the Western Express Highway flooded so badly. And yet, yesterday or today, there has been nobody from the regime to answer the people of what has happened. Sir, you have been speaking of contractors and how they are being favored by the state government. A new line is coming into light there that the cabinet has approved a 5 crore land to Chandrasekhar Babu Pule, despite there was a denial from the Forest Department. But did Mr. Bawan Kule get his land in Macau or here in Maharashtra? Oh, in Maharashtra, okay. He's getting any big casino from there or what? He has denied all charges, stating that he's not a president of that school, of, not into the board of member of the trustee. I think if you see in the past three or four cabinets, and I will be holding a detailed press conference on that, the amount of spending and land distribution that has happened in terms of contractors, in terms of politicians, in terms of favored people and favorite people, it is very, very sketchy. When we form a government, after the state elections here in November, we will be inquiring into every cabinet decision that has come about in the past 3 months, especially in the past three cabinets, especially with regards to spending on highways, on roads and infrastructure projects. And let it be known that no officer or politician will be spared if we find any scam or unforeseen escalation. Thank you. Garja Hindustan channel la subscribe kara. Ani taja gada mudi janun ghenyasathi bell icon var press kara.